आरएसएस प्रमुख मोहन भागवत जी ने जो कहा है, जब तक हम चाइना के ऊपर डिपेंड रहेंगे तब तक हमको चाइना के सामने झुकना पड़ेगा, तब तक। ये बात सही है। आपने देखा होगा कि अफगानिस्तान में जो तालिबानी राज आ रहा है उसको सबसे पहले समर्थन देने वाला चाइना है। चाइना हमारे लिए हमेशा एक सरदर्द बनकर रहा है और आज भी हम, हमारी इकोनॉमी, हमारा व्यापार आज भी चाइना के ऊपर निर्भर है और चाइना की इकोनॉमी हमारे पे निर्भर है। तो भागवत साहब ने जो कहा है उसके ऊपर सरकार ने विचार करना चाहिए। जब गलवान वैली में चाइना के साथ झड़प हो गई और हमारे जवान मारे गए, तब भी पार्लियामेंट में हम सभी लोगों ने ये मुद्दा उठाया था कि चाइना के साथ ट्रेड, व्यापार रिश्ते खत्म करने चाहिए और हमको अगर आत्मनिर्भर होना है तो पहले चाइना के साथ जो हमारे रिश्ते हैं वो तोड़ने चाहिए। तो भागवत साहब के बयान का समर्थन पूरा देश करेगा। सर, तालिबान ने जो कंट्रोल किया है प्रेसिडेंशियल पैलेस को काबुल में, उस पर क्या कहना है? देखिए, अभी पूरे विश्व को चिंता है अफगानिस्तान में क्या होगा और उसकी पूरे देश में, पूरे विश्व, हमारे पूरे वर्ल्ड में उसका क्या परिणाम होगा। अमेरिका से लेकर रशिया तक और हिंदुस्तान से लेकर वहाँ कहीं भी, ये एक तो तालिबानी जो लोग हैं ये डेमोक्रेसी मानते नहीं, इस्लामिक ग्रुप है, टेररिस्ट ग्रुप है, जिस तरह से सत्ता पर कब्जा किया है तो हिंदुस्तान को भी बहुत सावधान रहना पड़ेगा। हमारे इंडियंस वहाँ फंसे हुए हैं, उनकी रक्षा करनी पड़ेगी, उनका रेस्क्यू करना पड़ेगा। मुझे लगता है हिंदुस्तान सरकार कर रही है, लेकिन जिस तरह से तालिबान का उदय फिर एक बार हो गया है, क्योंकि पाकिस्तान जो है वो हमेशा तालिबान का हमदर्द और समर्थक रहा है, तो आने वाले दिनों में तालिबान से मदद से चाहे कश्मीर हो, चाहे हिंदुस्तान की स्टेबिलिटी हो, हिंदुस्तान का लॉ एंड ऑर्डर हो, सबको, सबके बारे में हमारे सरकार को, चाहे देश की हो चाहे राज्यों की हो, बहुत सतर्क रहना पड़ेगा। मोहनराव भागवत सरसंघ चालक यांनी जी भूमिका मांडली आहे की आपण जर चीनवर जितकं निर्भर राहू, अवलंबून राहू, तितकं आपल्याला चीन समोर झुकावं लागेल, या मताशी संपूर्ण देश सहमत आहे। कारण आजही या हिंदुस्तानमधला बराचसा व्यापार, या ट्रेडिंग म्हणतो, हे चिनी मालावर अवलंबून, लहान सहान गोष्टी, आणि चीनची बरीचशी अर्थव्यवस्था ही हिंदुस्तानमधल्या व्यापारावरती अवलंबून आहे। चीनने जेव्हा गलवान व्हॅलीमध्ये आपले सैन्य घुसवून आमच्या लोकांवरती हल्ले केले, वीर सैनिकांच्या हत्या केल्या, तेव्हाही पार्लमेंटमध्ये आम्ही हा मुद्दा उचलला होता की चीनबरोबरचे व्यापारी संबंध तोडायला हवे, पण ते अजून होऊ शकलं नाही। म्हणून श्री मोहनराव भागवत यांचं जे म्हणणं आहे ते नक्कीच मान्य करण्यासारखं आहे, त्याच्यावरती चर्चा व्हावी आणि त्याच्यावर निर्णय घ्यावा असा आहे। आत्मनिर्भर व्हावं असं जेव्हा आमचे प्रधानमंत्री सांगतात, तेव्हा आत्मनिर्भर होण्याचा मार्ग हा चीनशी व्यापारी संबंध तोडण्यापासून सुरू होतो, आणि मला असं वाटतं मोहनराव भागवत यांचं तेच म्हणणं आहे आणि मोहनराव भागवत यांच्या म्हणण्याशी आम्ही सगळेच सहमत आहोत। कारण या देशानं आत्मनिर्भर होणं ही काळाची गरज आहे, इतिहासाची गरज आहे। सर, आज आपल्या अग्रलेखामध्ये पाणी दिवसाच्या पाणीच्या स्मृती जागर केलेल्या आहेत, पाणी दिवस आठवून किंवा तो म्हणून तो साजरा करून, तर त्या वेदना ज्या आहेत त्या पुन्हा एकदा भारत आता अनुभवतो आहे। 75 वर्ष होत आलेली आहेत। लालकृष्ण अडवाणी यांना जेव्हा जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा तेव्हा आम्ही त्यांच्या लाहोर आणि कराचीची आठवणी याच्यावर चर्चा केली। आज हिंदुस्थानमध्ये जे मोजके प्रमुख लोक आहेत
त्याच्यावर आडवाड आहे, त्याने फाळणीच्या वेदना पाहिल्यात, अनुभवल्या. तर वेदना काय आहेत हे आम्ही सुद्धा, आमचे अनेक मित्र जे कराचीतून आले, पंजाबमधून आले, लाहोरमधून आले, पाकिस्तानातून आले, सिंध प्रांतातून आले, सर्वस्व गमावून इथे आले, त्याच्यावर त्याने चित्रपट निघाले, पुस्तकं निघाली, पण आम्ही प्रत्यक्ष कानानं ऐकलेलं. आता मोदींनी, आमच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की 14 ऑगस्ट हा वेदनेचा दिवस त्या संदर्भात. ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे. ती वेदना एका दिवसानं जागी होत नाही, सदैव आम्हाला ती वेदना आहे. आणि ती वेदना दूर कधी होईल याचा विचार या प्रधानमंत्र्यांनी किंवा सरकारने केला पाहिजे. वेदना तेव्हा दूर होईल की फाळणीचं दुःख जे इंदिरा गांधीने थोडंफार कमी केलं आमचं, पाकिस्तानची फाळणी करून, पाकिस्तानची फाळणी करून त्यांनी धडा शिकवला पाकिस्तानला, फाळणीचं दुःख काय त्यांना सांगितलं, दाखवलं. अशा प्रकारे जर अखंड हिंदुस्थानचं स्वप्न जे भारतीय जनता पक्षाचं आहे ते त्यांनी पूर्ण करावं आणि ही वेदना कायमची दूर करावी. आमचे काश्मीरी पंडित हजारोच्या संख्येने आले, निर्वासित आहेत. फाळणीच्या नंतर जे लोक इथे आले ते निर्वासित म्हणून जगले, सर्वस्व गमावून. आजही त्या निर्वासितांच्या वस्त्या आहेत. त्याच पद्धतीनं आमच्या हिंदुस्थानमध्ये आमचे काश्मीरी पंडित आमच्याच देशामध्ये, स्वतंत्र हिंदुस्थानमध्ये निर्वासित म्हणून जगतायत. त्यांची घरवापसी होईल तेव्हा वेदना कमी होईल. आणि जो पाकव्याप्त काश्मीर आहे, बलुचिस्तान असेल किंवा इतर काही भाग जो आहे, या सरकारमधल्या अनेक लोकांनी अनेकदा गर्जना केलेल्या आहेत की आम्ही अखंड काश्मीर निर्माण करू. तेव्हा जेव्हा तो जेव्हा दिवस उगवेल पीओके म्हणजे पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानात आणलं जाईल, तेव्हा ती वेदना आमची फाळणीची कमी होईल. आम्हाला आजही ती वेदना आहे फाळणीची, आम्ही अस्वस्थ असतो. मोदींना ती अस्वस्थता जाणवली, त्यांनी लाल किल्ल्यावरून किंवा नंतर ते स्पष्ट केलं. पण ही वेदना नुसती घेऊन चालणार नाही, त्या वेदनेवरती उपचार करण्यासाठी तुम्हाला अखंड हिंदुस्थानचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करावं लागेल. पाकव्याप्त काश्मीर किंवा काश्मीरी पंडितांचा विषय घरवापसीचा हा मार्ग लावावा लागेल, तरच ती वेदना कमी होईल. हिंदी में जानना चाहेंगे सर, आपने कहा कि प्रधानमंत्री ने विभाजन की यादें ताजा कर दी. प्रधानमंत्री जी ने विभाजन की यादें, पार्टीशन की यादें, याद जो है उनके बारे में जो बात कही है कि हर साल 14 अगस्त, हर साल 14 अगस्त विभाजन की याद की जाएगी. विभाजन की याद तो हमें दर दिन आती है. हर घड़ी हर मिनट हमारे जैसे लोग हिंदुस्तान का पार्टीशन, उस वक्त वहाँ जो आक्रोश हो गया, अत्याचार हो गया हमारे लोगों पर, वो आज भी हमें याद है. लेकिन वो यादें जाएगी कैसी? जो आपकी मूल कल्पना है भारतीय जनता पार्टी कि पीओ के पाक के कब्जे वाला कश्मीर जो है वो हम यहाँ लेके आएंगे, वो आपकी घोषणा है, आप उनको लेके आइए. जैसे इंदिरा गांधी ने हमारे पार्टीशन की जो दर्द को कम किया, जिस दिन पाकिस्तान को तोड़कर बांग्लादेश बनाया, पाकिस्तान को विभाजन कर दिया इंदिरा गांधी ने, बहुत मर्दानगी का काम किया था इंदिरा जी ने. उस प्रकार से अगर कोई काम ये सरकार करना चाहती है तो ज़रूर हम उनके साथ रहेंगे और हमारी जो वेदना है पार्टीशन की वो भी कम हो जाएगी. हमारे कश्मीरी पंडित हैं जो आज भी निर्वासित है इस हमारे देश में, उनकी घर वापसी की बात हमने की है, उनकी घर वापसी भी आप करते हो तो भी हमारी वेदना कम हो जाएगी. लेकिन अच्छी बात है कि ये सरकार को, सरकार ने हमारी वेदना को फिर एक बार जिंदा किया है. हम कभी नहीं भूलेंगे, सिर्फ 14 अगस्त के लिए नहीं है, 365 डेज हम पार्टीशन विभाजन की हमारी वेदना और आक्रोश को लेकर जीते. आपने पीओके की बात कही. जी हाँ, पीओके जो आपकी बीजेपी का एजेंडा रहा है, इस सरकार का एजेंडा रहा है, हमेशा मोदी जी ने और बड़े बड़े नेताओं ने बात कही है कि पीओके को हम हमारे कश्मीर से जोड़ देंगे और अखंड हिंदुस्तान बना देंगे. अगर ये होता है तो हम ये जो वेदना है इस वेदना के ऊपर थोड़ा मरहम लग जाएगा.